हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय प्रत्येका तुमचा नवीन ब्लॉग मध्ये. सगळ्यांना शुभ सकाळ, गुड मॉर्निंग अँड हेअर इज आर्थ ऑल्टो. आता चाललेलो आहे मी संगमनेरला निघतोय. तुम्ही प्ले एवढी सॅट ठेवतो गाडीत, खूप मेसी यार गाडी. बॅग होती. चाललेलो मी निघतोय आता संगमनेरला. सो जरा काम आहेत आपले. तर फुल फॉगी फॉगी सकाळपान कम्प्लीट. आता वाजलेले आहेत सकाळचे 8:30 अँड वी आर गो. आता गाडी कोल्ड स्टार्ट करू अँड निघू. तर गाडीत भेटतो मी डायरेक्ट. सो गाईज, निघालेलो आहे आता मी घरनं. चाललेलो आहे मी संगमनेरला. मस्त फॉगी फॉगी मॉर्निंग आहे बघा, दिसते का नाही फॉगी. सो चाललेलो आहे मी आता. आहेत खूप कामं, आता तिथे गेल्यावर कळेल काय करतोय काय नक्की कन्फर्म नाही आहे सध्या. काय चेंज करायचं आहे काय नाही ते माझं चाललेलं आहे. एक तर स्पीकर नाही तर बॅक सायलन्सर, त्यातल्या त्याच्यात डोलकीमधनं खूप साऊंड येतो नाही का आपल्याला. सो फॉलो करा तुम्ही मला, बघत राहा मी दाखवेल आता काय काय होत आहे काय नाही. एक मिनटं जरा, 0.5 मध्ये ना प्रॉपर येत नाही. चालली आपली सवारी. अरे धक्का का देत आहे? अरे का योद्धाला धक्का द्यायची गरज पडलेली आहे. टाटा योद्धा दी पॉवरफुल मशीन, त्याला धक्का द्यायची गरज पडलेली आहे बघा योद्धा. सो काय म्हणता तुम्ही? तुम्ही जरा कमेंटमध्ये सांगत जा कसे वाटते आपली सगळे ब्लॉग्स. बघत जा थोडं थोडं प्रेम करा. आणि आता थोड्या दिवसात आपले 12 तारखेनंतर आपलं सगळं झालं ना, मग आपण जरा फिरायला जाऊ. ती पण एक सिरीज दाखवेल मी. घुम्मी घुम्मी ओ चाचा साईड को हो जा साईड को. मी जा रे लाऊ टुर्क्स कसो. असे बाईकवाले बघितलं का? मला खूप असं वाटतं नाही का बाईक घेऊन जावं कुठेतरी. आणि नंतर वास्तविकता के आधार पर मैं आया तो मेरा सब उडन छू हो जाता रे बाबा. चाललेलो आहे आता मी संगमनेरला. एक एक मी आता इथून कवर केलेलं आहे. गाणं आठवलंय चलियो हम जाइयो निघायचं. चला बाकी काय बाकी तुम्ही हेच म्हणत असणार आहे की नुसत्या गाडी दाखवतो, नुसती गाडीच दाखवतो. क्या अब दिल ही इस पर आया है तो क्या करे, गाड़ियों से लगा भी इतना है आपके भाई को कि अब बोल ही नहीं सकते कुछ. मोटो ब्लॉगिंग मेन है यार, मोटो सगळं है. फोन घेतलेला, मतलब 1.5 लाख इसमें फूंक दिया, 1.5 लाख गाड़ी में फूंक दिया. और एक 20-25 हज़ार का मेरे से एक गोप्रो नहीं लिया जा रहा बगावत. एक मामूली गोप्रो है मोटो ब्लॉगिंग ला, तो माझ्या त्याने घ्या म्हणा. 1.5 लाखचा फोन, गाडीचं काम सगळं केलं. माझं तर चाललंय स्पीकर चेंज करावं आज गाडीचे स्पीकर्स. JBL सिरीज टाकावं अँड जे फ्रंटचे आहे ना ते बॅकला टाकू असं मला वाटतंय. आणि आता माझ्या हाताला खूप कळ लागलेली कारण की अजून आपलं मोबाईल ऑर्डर नाही आलेलं, ते आल्यावर मग जरा बरं होईल. चाललो
काय आता जे आहे ते बरं आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं, तुम्हाला काय बघायला आवडेल फिरायला, तसं मी प्लॅन करेल मग फिरायला जायचं. हे पाहिलं का, शो ऑफ करणं पडतंय, लाईट पे खर्च किया आहे, थोडा करेगा नाही शो ऑफ तो काही इसे जमेगा, पैसा वसूल तो होना चाहिए ना, नाही दिसणार आता पुढं. चला आता आपण डायरेक्ट संगमनेर आहे, इथून मला आय थिंक पहिलं कॉलेजवर जायचं आहे, मग तिथनं बघू आपण कुठं जायचं काय करायचं. स्टे ट्यूनिंग अँड आय एम गोईंग. ओके भेटू आपण डायरेक्ट कॉलेज. आता आपण आलेलो आहे आपल्या कॉलेज कडे यायला, याला तयार झाल्याची होती का. सारा टर्न मारा टर्न मारा. अरे कॉलेजचा आपला रोड ओके झालेला आहे बघा, अमृतवाणी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. मी येणार होतो म्हणून ना रोड क्लिअर केलेला आहे त्यांनी. आपल्या कॉलेजचा एंट्रन्स अँड घुसलेलो आहे आतमध्ये. चला आपली गाडी पार्क करू आणि जाऊ. तर मी चाललो आहे पार्किंगमध्ये, आपल्याला तिथून गाडी घ्यायचं आणि जायचं आहे आपल्या कामाला. निघालो आहे कॉलेजमधून, जायचं पार्किंगमध्ये अँड निघू आता आपण. कुठं चांगले रेट भेटतील. आलो इथे साई कार प्लाझा, इथे आपल्याला बघायचे साऊंड. सो आपण JBL हरमानचा 350 वॅटचा बघितला आहे स्पीकर, याची 3600 प्राईस आहे. आणि वरती तिथं एक कंपोनंटसोबत येतो तो जातो 7-8 पर्यंत. बघू आता कोणता टाकायचा आहे. चाललं आपलं हर्ट्स, अजून कोणता कोणता आहे. तर आपण हे फायनल केलेले JBL 350 वॅटची सिरीज हे टाकायची आपल्याला आता. इंटरनॅशनल लेवलचा याच्यात का भरपूर आहे. हा नाही आपण हा फायनल घेऊ का आज गाडी. गाडी आज घेतो टाकू आता आजला फायनलच होता. हो लावली आता आपली गाडी, आपण इन्स्टॉलिंग चालू करू गाडीची. एक एक स्पीकर बघू ते माग पुढचे एखाद्या वेळेस मागं टाकायचे नंतर, नाहीतर आपण कंपोनंटसोबत टाकणार आहे थोड्या दिवसात बघू. हे बघा हे आपली कंपनी क्वालिटी, खूप साधे देत हो तरी चांगला वाजत होता. छोटी गाडी आहे ना, चाललं डॅम्पिंगचं बघू कसं काय होतं. आणि आपली क्वालिटी तुम्हाला ही दाखवतो, त्याला आता जी इन्स्टॉल करायची आहे ही क्वालिटी दाखवतो. हे बघा एक मिनिट मॅग्नेट पहा मागे, तेच तुम्ही बघा 2 इंची क्वालिटी आहे का नाही त्याच्यावरून कळत. JBL चल इन्स्टॉलेशन चालू आहे आपले स्पीकरच बघूयात. ही आपली TVS कंपनीची डॅम्पिंग आहे, 2 का 2.5 mm सिटी. तर आपले फ्रंटचे 2 डोर करतो आहे, आणि जेव्हा आपण जर मागं टाकले नंतर
तर मग तेव्हा त्याला पण करू मागे डॅमचे. संगमनेरमध्ये कुठं होत नाही, तर फर्स्ट टाईम मी तर होती डॅम, मी ऐकली नव्हती कुठं ना आधी. सो करतो आता कटिंग आणि ते चालू. मला दाखवतो इकडे आलेले यांच्याकडे, हिचं इंटेरियर आहे सीट्स कुशन्स आणि हे लेदर चाललेले अजून बाकीचं बाकी आहे. साई कार प्लाझाला आहे आणि ही आपली ऑल्टो. मी डायरेक्ट हेच झालो आखू संगमनेरमध्ये डॅम्पिंग होत आहे यार, इम्प्रेसिव्ह. चालू आहे आता आपलं डॅम्पिंगचं काम. डॅम्पिंग झाले का मग स्पीकर इन्स्टॉलेशन करायचं चालू आहे. कटिंग आणते झालेली या डोरची आपली डॅम्पिंग. आता त्याला फ्रेम लावायची ही आणि स्पीकर फिटिंग. सो आपला हा पण डोर कम्प्लीट झाला आता विथ स्पीकर अँड डॅम्पिंग. एकदम हेवी आहे डोर. आता जर आपण हा ओपन केला ना, ह्या डोरला डॅम्पिंग वगैरे काहीच नाही. हा एकदम हलका जातो, मस्त हेवी झालेला आहे आता. तर एवढं झालं का आपण टेस्टिंग घेऊ गाण्यान त्याला, बघू कसं काय. सो झालेलं आहे आपलं काम, आता बिलिंग करतो आहे अंडून. आता टेस्टिंग घेऊ थोड्याने, बिलिंग झाली का मग दाखवतो तुम्हाला टेस्टिंग. बिल चालू आहे आपलं, सेल पण चेंज केलं आहे रिमोटचं आपल्या. हे आपलं JBL वॉरंटी कार्ड आहे अँड ओल्ड स्पीकर आपले ठेवलेले याच्यात. गरज वाटत नाही पुढचे बॅकचे पण चेंज करायला, बघू आता. झालेलं आहे आपलं आता सगळं बिल वगैरे, तर 5200 बिल झालेलं. आता वॉरंटी कार्ड फिलअप करतो आहे. दोन वर्ष आहे ना वॉरंटी? एक वर्ष. याचे एक वर्ष आहे का? ओके ओके, एक वर्ष वॉरंटी आपल्याला साऊंडची झालेलं. आपण एवढं झालं का मग टेस्टिंग करू आता. सो झालेलं आता आपलं काम अँड आता गाडीत बसू आणि तुम्हाला मी साऊंड आपला एकच मिनिट. चालो केलं भेटतो. आज डे 2 आहे, म्हणजे काल जरा बाहेर गेलो होतो त्याच्यामुळं शूट नाही गेला. हे बघा आपली गाडी कशी झाली, बिनबुलाय बरसत आई. आपली किती मेसी खराब झाली किती बरं. सो वॉश करायची अँड रिव्ह्यू शूट करायचा आहे गाडीचं. मला रिव्ह्यू म्हणजे टोटल काय काय काम केलं सगळं सांगतो ना तुम्हाला डिटेल्समध्ये. आता चाललेलं जायचंय शुभम आलेला तिथं वाट बघतोय गाडी वॉश करायची. सो तिकडे भेटतो. आता संकेतकडे वॉशिंगला गाडी अँड आय थिंक आता जरा छन्नापुरेला जायचंय. घरून फोन आलेला आहे. फोनमध्ये किती वारे दिसते लॉडा ऑल्टो. चला कंटिन्यू करा. न्यू इयर मधला फर्स्ट ब्लॉग आहे आपला. डन. खाली जातो चला. काय आले ऐक ना, इथं फडक मार ना पाणी टपकत राहत.
कॅमेरे बंद झालेला आहे बाबा. चला गाडी दोस्त, आता कसं छान दिसू राहिले आत मस्त. जिंदगीत दुःख काय असतं ते तुम्हाला सांगतो. खिशातला खिशात डॅमेज झाला यार, खिशातला खिशात डॅमेज झाला, नाकुटा पाडला यार. नुकसान सका सकाळी नुकसान झालेलं मोठ. गाडी बाकी भारी झाली पण नुकसान बेकार. अजितची गाडी आहे धुवायला माहीत झाली होती लावायची काहीच. आता आलो इथं संकेतची गाडी आहे, विषय आज झालाय चावी आतमध्ये. मी आता कळस लावलोय तेवढ्यासाठी, चावी नाही लावलेलो आहे मी. मेन संकेत स्पेशल चावीसाठी आलेलो आहे. एक मिनिट वर चावी नाही लावलो आहे आम्ही दोघं आणि चाललोय. आता कळस लावलो तेवढ्यासाठी बघा आपल्या स्कूटीवर. फायनली आमच्या गाडीची चावी भेटलेली आम्हाला अँड ओपन झालेली आहे गाडी. काय पट्टी लागली ना शिवीने. सो ॲट द एंड झालेलं आहे. आता गेला खाऊन बिन झालं आमचं, जरा वेळ खाल्ली मी आनंदने. संकेत पण गेला, आता चावी बिवी आणली होती आणि सगळंच नाही. आता घरी जाऊन सांगतो, आता निघतो मी. आनंदची आणि आपली आनंद चला निघलं पाहिजे, आता निघलं पाहिजे ब्रो. लाजू नको ब्रो, तुझ्या शिवाय रेकॉर्ड होता बरं. सो गाईज आता आलोय मी, जस्ट घरी आलोय. अँड संकेत आणि ते पण गेले, आता तो गेला एक संगमेला जायचं होतं त्याला. निघाली आता गाडीची चावी बेकार त्या स्टार्टरसाठी पार हे झालं. अँड सगळे आता कामं झालेले आहेत आपले, ऑलमोस्ट सगळं डन होत आलेलं आहे. सगळी टेस्टिंग वगैरे झाली गाडीची, त्यानंतर रिव्ह्यू ब्लॉग करू आपण. टाईम नव्हता, भेटू. झालं आहे आजचा आपला सगळा, आजचा हा डे होता, आजचा आपला सगळा हॅक्टिक डे. अँड तुम्ही सगळं ते पाहिलं, आता ते गाडीचं काय सीन झालं आपल्या, ते झालेलं आहे सगळं रिझॉल्व, सॉल्व झालेलं आहे सगळे प्रॉब्लेम्स. आणि ते आता आपले तुम्ही स्पीकर्स आणि ते सगळे बघितलेलं आहे. सो गेला आता संकेत, ते पण गेलेत सगळे. अँड मी पण जस्ट घरी आलो आहे सगळं कामं करून. आणि आपले स्पीकर आणि त्याची टेस्टिंग घेतली, आता ते तुम्ही बघितलंच, ते कसं वाटतंय सांगा. अजून काय तुम्हाला वाटत असन अपग्रेडेशन करू शकतो तर ते पण सांगा तुम्ही कमेंटमध्ये. अँड कसे वाटतं आपले ब्लॉग कमेंटमध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल काय. आणि काही सुधारणा करायच्या असेल तर ते पण सांगत जा. तसं सगळं गाड्यांच्याच रिलेटेड येतं आहे आपलं काय आता आवड. सो कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण परत एका नवीन अँड फ्रेश ब्लॉगमध्ये.